नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमध्ये 135 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 177 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले, तर 19 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून अद्यापही शोध मोहीम राबवली जाते। तर हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता आणि हा पूल बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो सुरू करण्यात आला होता। तर नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती 24 तासात चौकशी सुरू करेल आणि गुजरात पोलिसांनी 304, 308 आणि 114 कलमांवये गुन्हा दाखल केला आहे। कल गुजरात में एक हादसे में कई लोगों ने अपनी जान गंवाई है। उस दुर्भाग्यपूर्ण हादसे में अपनी जान गंवाने वाले सभी लोगों के परिवारजनों के प्रति मेरी संवेदना व्यक्त करता हूं और वो सभी मृतकों के प्रति ईश्वर से प्रार्थना करता हूं कि इनकी आत्मा को चीर शांति मिले। पूरी हाई पावर कमेटी कल रात 2 बजे से ही इसकी तहकीकात में लगी हुई है। आज भी पूरा दिन और आने वाले दिनों में यहां पे तहकीकात करेंगे। उसके साथ ही जो एजेंसी ये ब्रिज का काम संभालती थी उस एजेंसी पे क्रिमिनल दफा 304, 308, 114 के मुताबिक उन पे केस दर्ज हुआ है। कुल मिला के अभी तक 132 लोगों की मौत ये दुर्घटना में हुई है। हमने एरिया को डिस्ट्रीब्यूट किया था, जैसा सिविल एडमिनिस्ट्रेशन, एसडीआरएफ, फायर सर्विसेज, आर्मी, नेवी, एयरफोर्स का और एनडीआरएफ का, हमने तीनों पार्ट्स में डिवाइड किया था। जो हमको दिया गया पार्ट में हमारा बोट्स के साथ हमारा डीप डाइवर्स ने उस एरिया में सर्च करके जो भी रेस्क्यू करना है तो रेस्क्यू किया था, अदरवाइज बॉडीज कुछ रिकवरी करना है तो उसको रिकवर किया था। 6:30 के बज में पुल टूटा, एक भाग ही टूटा है। तो मैं तो चाहिए कि जो गुजरी भराती है उधर मैं गया तो मेरे हाथ में थर्मोस भी गिर गया। आधे लोग ऐसे टिंग गए थे, फिर जैसे स्लिप हो गया था। फिर मैंने सबके 6:30 बजे किसी ने फोन किया, सब वास्त की। फिर मैंने पूरी रात नहीं सोया हूँ। मैंने मेरे हिसाब से मानव सेवा की है। बहुत बच्चे को मैं लेके आया हूँ 108 में। बहुत एक प्रेग्नेंट औरत थी, दिल में लगा मेरे को। प्रेग्नेंट औरत 7-8 महीने की बालक होगा, वो भी डेड हो गई। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरबी मधील दुर्घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। बचाव कार्यासाठी त्यांनी तातडीने पथक तयार करण्याची मागणी केली आणि या दुर्घटनेमध्ये बाधित झालेल्यांना सर्व ती शक्य मदत द्यावी असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिल्याचं पीएमओने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींनी प्राइम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडच्या माध्यमातून प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केलेली आहे, तर जखमींना 50,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे। गुजरातच्या मोरबीमध्ये पूल कोसळून दुर्घटनेमध्ये 130 हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे आणि मोरबीचा हा झुलता पूल 140 वर्षांहून अधिक जुना असून त्याची लांबी 765 फूट इतकी आहे। हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जात असे आणि 20 फेब्रुवारी 1889 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। 1880 मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला होता आणि त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंड मधूनच आयात करण्यात आलं होतं। आज हाच पूल मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे कोसळलेला आहे। तर 140 वर्ष जुना हा पूल होता
मोरबी मध्ये हा झुलता पूल कोसळलेला आहे आणि 100 हून अधिक जण या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत तर 132 हून अधिक जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. गुजरातच्या मोरबीमध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. मच्छू नदीवरील हा झुलता पूल कोसळलेला आहे. 140 वर्ष जुना हा ब्रिटिशकालीन पूल होता. आणि या दुर्घटनेत 100 हून अधिक जण जखमी झालेले आहेत तर सध्या 132 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय.